देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म झालाय. टीआरएसचे के चंद्रशेखर तेलंगणाचे पहिले मुख्यमंत्री बनले आहेत. राज्यपाल ईएसएल नरसिंहन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी तेलंगणाच्या मंत्र्यांनीही शपथ घेतली. तेलंगणाचा उदय होताच या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. त्यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं. या निमित्तानं तेलंगणा राष्ट्र समिती पार्टीनं संपूर्ण हैदराबाद शहराला गुलाबी रंगानं सजवलंय. उत्तर प्रदेशमधील बदायूमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मायावती यांनी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावरती हल्लाबोल केलाय. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज असून अखिलेश सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीका त्यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिस्तीचा पहिला फटका बसला तो बाराबंकी इथून निवडून आलेल्या खासदार प्रियंका सिंह रावत यांना. रावत यांनी आपल्या वडिलांनाच खासदार प्रतिनिधी बनवल्यामुळे पंतप्रधान मोदी यांचा पारा चढला आणि त्यांनी फोन करून खासदार प्रियंका सिंह रावत यांना चांगलंच खडसावलं. आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला पीए पीएस किंवा प्रतिनिधी नेमायचं नाही अशा सूचना मोदींनी आपल्या सर्व मंत्री आणि खासदारांना केल्या होत्या. दरम्यान पंतप्रधानांनी फटकारल्यानंतर खासदार प्रियंका रावत यांनी वडील उत्तम राम यांना खासदार प्रतिनिधी पदावरून हटवलं आहे. पंतप्रधान या शब्दापेक्षा कार्यकर्ता हा शब्द अधिक शक्तिशाली आहे. मी आधी कार्यकर्ता असून नंतर पंतप्रधान आहे. कार्यकर्त्यांनी मेहनत केल्यामुळे मला देशाचं पंतप्रधान होता आलं, त्यामुळे मी कार्यकर्त्यांचं आधी अभिनंदन करतो असे भावुक उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यालयात केले. लहान मुलांच्या भावविश्वाचे अविभाज्य भाग असलेल्या कॉमिक्समध्ये अकबर बिरबल स्पायडरमॅन सुपरमॅन अशी पात्र हमखास आढळतात. आता या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आतापर्यंतचा प्रवासी कॉमिक रूपानं प्रकाशित झालाय. मोदींच्या जन्मापासून आतापर्यंतची मोदींची कारकीर्द यामध्ये रेखाटण्यात आली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून मोदींनी केलेल्या विकास कामाचाही यामध्ये आढावा आहे. त्यामुळे आजवर तरुणांमध्ये असणारी मोदींची लाट आता शाळकरी मुलांमध्येही भविष्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते भवरलाल यांना काँग्रेसमधून निष्कासित करण्यात आलंय. काँग्रेसचे नेते भवरलाल यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका केली होती. काँग्रेसमध्ये केवळ राहुल आणि प्रियंका गांधीच नाही तर वरिष्ठ नेतेही असल्याचं त्यांनी म्हटलं. आपल्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत नव्या केंद्र सरकारनं काळ्या पैशांबाबत एसआयटीची स्थापना केली होती. आज त्याची पहिली बैठक होणार आहे. या बैठकीला सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्देशांनुसार ही स्थापना करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय एसआयटीच्या प्रमुखपदी निवृत्त न्यायाधीश एम बी शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात काळा पैसा देशात परत आणण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसंच स्वतः मोदींनी प्रचारात हा एक महत्वाचा मुद्दा केला होता. दिल्लीमध्ये सदर बाजार परिसरात इमारत कोसळल्यानं झालेल्या अपघातामध्ये 2 जण ठार तर 11 जण जखमी झालेत. या इमारतीचं बांधकाम सुरू असतानाच हा अपघात झाला. घटनास्थळी फायर ब्रिगेड तसंच बचाव पथकानं इमारतीचा ढिगारा उपसण्याचं काम सुरू केलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.